आमच्या सासूसून किचनमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आम्ही करणार आहोत खरवसाची बर्फी. खरवस व खरवसाची बर्फी बनवण्यासाठी आम्ही 1.5 लिटर दूध घेऊन ते याप्रमाणे 2 भांड्यांमध्ये करून घेतलं. ज्याची बर्फी बनवायची आहे त्यामध्ये आम्ही 1/2 वाटी साधं दूध टाकत आहोत, कारण हे पहिल्या सांजेचं आहे. त्यामध्ये 1 चमचा वेलदोडा पावडर टाकून चांगलं मिक्स करून घेऊ. दुधामध्ये गूळ वगैरे मिक्स करू तोपर्यंत आम्ही एका भांड्यामध्ये पाणी घालून ते उकळत ठेवलेलं आहे. ज्या दुधाचं खरवस बनवायचं आहे त्यामध्ये आम्ही हे 1.5 वाटी साधं दूध घातलं. या दुधात आम्ही 1 वाटी गूळ घातला. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही साखरसुद्धा घालू शकता. तर त्यात 1 चमचा वेलची पावडर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. वेलची पावडरऐवजी तुम्ही जायफळसुद्धा घालू शकता. जायफळ आणि वेलची पावडर यापैकी एकच घालायचं म्हणजे चव चांगली लागते. या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. यामध्ये आपण हे दोन्ही भांडे ठेवू आणि 20 ते 25 मिनिट चांगलं होऊ देऊ. आता या भांड्यावर आधी झाकण ठेवू आणि नंतर पुन्हा मोठं झाकण ठेवून चांगलं होऊ देऊ. हे खरवस तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता, त्यासाठी आपल्याला 4 ते 5 शिट्या होऊ द्याव्या लागतात. आता साधारणतः 25 मिनिट झालेले आहे, आपण बघू खरवस झालेलं आहे किंवा नाही. त्यासाठी खरवसामध्ये याप्रमाणे सुरी किंवा चमचा घालून पाहायचा आणि तो जर स्वच्छ निघाला तर आपलं खरवस झालेलं आहे. आता या वरच्या भांड्यातील खरवस आपलं झालेलं आहे म्हणून ते आपण काढून घेऊ. खालच्या भांड्यातलं खरवस थोडंसं पातळ दिसत आहे, ते आपण आणखी थोडा वेळ होऊ देऊ. या भांड्यातील खरवसाची आपण बर्फी बनवणार आहोत म्हणून त्यामध्ये गूळ किंवा साखर घातलेली नाही. हे आपण पुन्हा 10 मिनिट साधारणतः होऊ देऊ. हे खरवस आपलं तयार झालेलं आहे. हे गार होऊ द्यायचं आणि नंतर त्याच्या वड्या पडायच्या आणि त्या तुम्ही खाऊ शकता. आता जवळजवळ 10 मिनिटं झालेली आहेत, आपण हे बर्फीचं खरवस झालं आहे किंवा नाही ते सुद्धा पाहून घेऊ. त्यामध्ये सुद्धा सुरी किंवा चमचा घालून पाहायचा म्हणजे आपल्याला ते कळतं झालं किंवा नाही. पहा, याप्रमाणे सुरी स्वच्छ निघाली म्हणजे आपलं खरवस झालेलं आहे. आधीच्या भांड्यातील खरवस गाळ झाल्यानंतर आम्ही त्याच्या याप्रमाणे वड्या पाडल्या. बघा किती छान खरवस तयार झालेला आहे. आता पहा ते छान गार झालेला आहे, त्याच्या याप्रमाणे वड्या पाडायच्या. या खरवसाच्या वड्या किसणीने याप्रमाणे किसून घ्यायच्या. तुम्ही आवडीप्रमाणे जाड बारीक किस करू शकता. हे सर्व खरवस आता आमचं किसून झालेलं आहे. हा सर्व किस एका भांड्यात घालायचा आणि तो याप्रमाणे चांगला दाबून घ्यायचा म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण घ्यायला कळतं. बघा हा जवळजवळ 1/4 पाऊण किस आहे. आता तो काढून घेऊ आणि त्याच भांड्याने आपण 1/2 पाऊण साखर घेऊ. आता हा किस आणि साखर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर चांगलं होऊ द्यायचं. यामध्ये आम्ही जवळजवळ 1.5 वाटी साय घेतलेली आहे. साय घातल्यामुळे या वड्या नरमही येतात आणि चवही छान लागते.
आता हे सर्व चांगला आणखी परत मिक्स करून घ्यायचं। साखर विरघळल्यानंतर त्याला थोडं पाणी सुटतं, त्यासाठी ते एकसारखं हलवतच राहायचं, म्हणजे ती खाली लागणार नाही त्याची आपण काळजी घ्यायची। बघा काही वेळानं ते मिश्रण असं पातळ होतं, पण तरी ते हलवतच राहायचं। आता हे आपलं साखरेचं पाणी झालेलं आहे, हे चांगलं आटू द्यायचं। नंतर त्यामध्ये 1 ते 2 चमचा वेलची पावडर टाकायची। वेलची पावडर टाकल्यानंतर त्याला पुन्हा शिजू द्यायचं आणि शिजल्यानंतर केस आपल्याला याप्रमाणे बारीक आणि एकजीव झालेला दिसतो। हे मिश्रण असं सैलसर असताना त्याच्या वड्या पाडायच्या। ते जास्त कोरडं झाल्यावर त्याच्या वड्या पडत नाही आणि वड्या कडक येतात। ताटांना याप्रमाणे तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये तयार मिश्रण टाकायचं। मिश्रण टाकल्यानंतर ते सराट्यानं असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि मग नंतर ते वाटीनं असं छान थापून घ्यायचं, म्हणजे त्या एवढ्या चांगल्या एकसारख्या होतात। याप्रमाणे थापल्यानंतर किंचित गार झाल्यावर त्यांच्या वड्या पाडायच्या। बघा अशी आपली खरवसाची किती छान बर्फी तयार झालेली आहे। ही बर्फी जवळजवळ 10-12 दिवस चांगली टिकते। आमचं खरवस आणि खरवसाची बर्फी यांची रेसिपी आवडल्यास जरूर ट्राय करा आणि आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। तसंच आमच्या सासू सून किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।